डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने स्वच्छता तथा पद्मश्री पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सदस्यांनी पाचोरा शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबवून शहर चकाचक केले. एकाच दिवसात 28 टन कचरा संकलित करून शहर कचरा मुक्त करण्यास हातभार लावला. यासाठी 550 श्रमदान करणारे सदस्य होते. त्यांनी शहरातून 28 टन कचरा संकलित केला. याकरिता 15 ते 20 वाहने सहभागी होते. सुमारे 2500 चौरस मीटर परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. यामुळे शहरातून श्री सदस्यांचे कौतुकच केले जात होते. परंतु या उलट पाचोरा नगरपालिका प्रशासनाकडे सफाई कामगार एवढे असताना शिवाय कचरा संकलनासाठी दैनंदिन ठेका दिला असता श्री सदस्यांना शहर स्वच्छ करण्याची वेळ येत व त्यांनाच हा कानाकोपऱ्यात असलेला कचरा दिसून येतो. मग नगरपालिका प्रशासनाचे ठेकेदार त्यांच्यावर नियंत्रित करणारे अधिकारी यांच्या डोळ्यावर का पट्टी बांधली आहे हा प्रश्न उपस्थित होतो. दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलेले आहात? माझे नाव श्री संग्राम श्रीकांत बागुल. मी प्रॉपर बाळापूरला आहे, राहायला पाचोऱ्याला आहे. दुसरी समर्थ बैठक गाडगेबाबा नगर पाचोऱ्याला आहे. आज नेमका काय उपक्रम चालू तुमच्या सर्व टीमचा? इथे आमच्या स्वर्गीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. हा उपक्रम काय चालू तुमचा? स्वच्छता अभियानचा उपक्रम. एकूण किती टीम तुमच्या शहरात काम करत आहे? आमचे एकूण 7 टीम. एका टीम मध्ये किती लोक? एका टीम मध्ये 15 ते 20 सदस्य आहेत, श्री सदस्य. आणि आज दिवसभर तुमचा हा उपक्रम? दिवसभर नाही, आमचा वेळ आहे 8 ते 10 वाजेपर्यंत हा उपक्रम आहे. आणि यामध्ये जे सहभागी झालेले तरुण आहेत किंवा युवक, सगळे नोकरदार वर्ग आहेत, कोणी मजूर आहेत, कोणी हातमजूर आहेत, कोणी नोकरीवाले आहेत, सगळे श्री सदस्य आहेत, व्यापारी वर्ग, अधिकारी वर्ग. तुम्ही याद्वारे काय संदेश देऊ शकाल आजच्या दिवशी? याद्वारे एक संदेश आहे की सगळ्यांना की आपल्या परिसराची स्वच्छता अगोदर ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर आपण आपलं आपला गाव स्वच्छ ठेवू शकतो, शहर स्वच्छ ठेवू शकतो. प्लास्टिक वापरीवर बंदी आणायला पाहिजे. पर्यावरण वाचवायचं. ध्येय न्यूज प्रतिनिधी मनोज बडगुजर सोबत स्वप्निल कुमावत, पाचोरा.